are waiting to discuss about the what is chemical change. Chemical change it is the change in which when one substance or substances react with another substance or substances to form a new product is called as chemical change. For example, formation of curd formation. Second example is digestion of food. And number of examples are there. तर chemical change म्हणजे काय असते? तर chemical change ला मराठी मध्ये म्हटलं जाते रासायनिक बदल. तर रासायनिक बदल हा अशा प्रकारचा बदल असतो की जेव्हा एखादा सब्स्टन्स म्हणजे एखादा पदार्थ हा जेव्हा दुसऱ्या पदार्थासोबत काय होतो रासायनिक अभिक्रिया करतो तेव्हा त्या ठिकाणी काय होते एक नवीन प्रोडक्ट किंवा नवीन उत्पादन त्या ठिकाणी मिळतो त्या प्रोसेसला म्हटलं जाते केमिकल चेंज. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास जसं मिल्क इज कन्वर्टेड इंटू कर्ड म्हणजे दुधाचं रूपांतर कशामध्ये होते दह्यामध्ये होणे त्यानंतर डायजेशन ऑफ फूड आपण जे अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी काय होते काही गॅस्ट्रिक एन्झाइम्स आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड सारखे ऍसिड सिक्रेट होऊन त्या ठिकाणी काय करतात अन्नाचं पचन घडवून आणतात आणि तो जो एक्झाम्पल असतो तो कशाचा उदाहरण आहे किंवा कशाचा एक्झाम्पल आहे तो आहे केमिकल चेंजचा उदाहरण. आणि केमिकल चेंज जो असतो तो कसा असतो इरिव्हर्सिबल असतो. इरिव्हर्सिबल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये अपरिवर्तनीय असा असतो.